नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज या ठिकाणी आर्थिक क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या प्रथमतम यांना वंदन करतो, ज्यांनी पुरंदर तालुक्यामध्ये पिवडी या गावाला एक नवी ओळख निर्माण करून दिली असे आमचे आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक. आज जो आमचा समाज या ठिकाणी आंदोलनाकरता बसलाय, याबद्दल मला अत्यंत वाईट वाटतंय की आज ज्यांनी बंड पुकारला आणि त्या बंडाचा अख्ख्या देशात इंग्रजांच्या विरोधात वेगळी अशी ओळख निर्माण केलेले आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या स्मारकासंदर्भात सांगायचं झालं, आता बरीच मंडळी इथं बसलेली आहे की आम्ही त्यावेळेस स्मारकासाठी 25 लाख रुपये निधी आदरणीय खासदार अमरजी साबळे यांच्या वतीने दिला होता. परंतु आता अशी परिस्थिती आली की एका छोट्याशा विषयासाठी की तुम्ही एक निवेदन ज्यावेळेस दिलं होतं त्या निवेदनाच्या दिवशीच त्यांनी तुम्हाला शब्द दिला द्यायला पाहिजे होता की तुम्ही आंदोलन करू नका, आम्ही जी तुमची मागणी आहे ती आम्ही मागणी पूर्ण करू. त्या गोष्टीचा आम्हाला दुर्दैव वाटतंय. या आंदोलनासाठी मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराज. नमस्कार. जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने तहसीलदार कार्यालय पुरंदर येथे एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलेलं आहे. हे उपोषण कशासाठी करण्यात आलेलं आहे, समाज बांधव इथं उपोषणाला का बसायची वेळ आलेली आहे, याबाबत या ठिकाणी आपण संबंधित संस्थेचे जे पदाधिकारी आहेत त्यासाठी त्यांचा आपण संवाद साधणार आहोत. तुमचं काय नाव? संजय जाधव. संजय नाना जाधव. संजय नाना जाधव, कशासाठी उपोषण केलंय तुम्ही? पिवडी येथील जे आद्य क्रांतीवीर महिन्याचं राष्ट्रीय स्मारक आहे त्या स्मारकामध्ये अतिशय गलिच्च स्वच्छ अस्वच्छ असं स्मारक आहे. तिथं अंगणवाडी गेली अनेक वर्षे अतिक्रमण करून भरली जाते. आरोग्य उपकेंद्राची इमारत अतिक्रमण करून शासनाने तिथं बांधलेली आहे. आसपासचे जे लोक आहेत तिथं जनावर बांधतात, वाहन तळ केले त्या ठिकाणी, उकरणे केलेले आहेत. आता जे अमर साबळे यांनी जे फंड दिला होता त्यातून अद्ययावत टॉयलेट बांधले पण त्या टॉयलेटला पाणी दिलं नाही. 70 वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून पण अजून त्या स्मारकामध्ये लाईट्स आधी नाही. कालच महाविकास सरकार आलं महाविकास आणि 8 कोटी रुपये आरार पाटलाच्या स्मारकाला दिले पण आमच्या आद्य क्रांतीवीरासाठी लाईट देऊ शकलं नाही सरकार आजपर्यंत. हे शोकांतिका वाटते. म्हणून आम्हाला आज या ठिकाणी उपोषण करण्याची वेळ आलेली आहे. इथंही आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही मंत्रालयापर्यंत जाऊन याचा पाठपुरावा निश्चित करणार आहे असं या ठिकाणी तुमच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो. स्मारकाच्या आवारात अवैध धंदे आहेत म्हणजे नेमकं काय चाललंय तिथं? तिथं लाईट नसल्यामुळं रात्रीचा जुगार धंदा चालतो इथे आणि अवैध आणखी साधारण जोडपी तिथे रात्री तिथे बसतात असा अनैतिक प्रकार तिथे घडतो लाईट नसल्यामुळे स्मारकाच्या बॅक साईडला. हे आम्ही पाहिलंय आणि हे पाठीमागे अनेक बातमी दैनिक पुण्यवी बातमी त्या छापली होती. तर आज काय आहेत, काल सुद्धा आमची लोक जाऊन तिथे बघली होती, तसेच बुरं बांधलेली त्या ठिकाणी होती, उकरंडी तिथं आहे तसे आहेत, वाहनं उभा तसेच आहेत, काही त्याचा बदल झालेला नाही. अजूनही आमच्या ह्याची दखल अजून शासनाने घेतलेली नाही. गंगारामजी, तुमचं काय मत आहे, काय करायला पाहिजे, कोणी जबाबदारी? देशाचे पहिले क्रांतीवीर आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरंदर तालुक्यामध्ये पिवडी गावामध्ये जन्माला आले. खरं तर हे पुरंदरवासियांचं आणि महाराष्ट्राचं फार मोठं भाग्य आहे कारण देशाचा पहिला क्रांतीवीर आहे, इंग्रजांच्या विरुद्ध लढलेला आहे आणि खऱ्या अर्थाने देशासाठी तो फासावरती गेला. आणि अशा या महापुरुषाची विटंबना होणं, त्याचं पावित्र्य राखणं ही सर्वांचीच नैतिक जबाबदारी आहे. फक्त जय मल्हार क्रांती संघटनाच नव्हे तर सर्व समाज बांधव आणि सामाजिक संघटना ज्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत या उपोषणामध्ये आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी जे ज्या पद्धतीने पुरंदर तालुक्यामध्ये जागतिक कीर्तीचं आंतरराष्ट्रीय संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे अशा पद्धतीचं जागतिक कीर्तीचं हे
उमाजी नायकांचं जागतिक कीर्तीचं आंतरराष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. आणि तशा पद्धतीने आज या ठिकाणी या उमाजी राजांचा आदर्श घेऊन बंडाची ठिणगी या उपोषणाच्या माध्यमातून पडलेले आणि पुढं पाठपुरावा मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई नव्हे तर दिल्लीमध्ये त्या ठिकाणी आमचा मोर्चा राहील अशा पद्धतीची मी या ठिकाणी आपणाला चॅनलच्या द्वारे ग्वाही देतो. खरं तर या ब्रिटिशांच्या विरुद्ध पहिलं बंड उभारणारे या आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांचं सर्व पुढारी नाव घेतात, सर्व राजकीय पक्ष त्यांच्या नावाचा वापर करतात. प्रत्यक्ष कृती मात्र शून्य दिसते. ही खंत आहे की या पुरंदर तालुक्यामध्ये असणारं हे यांचं स्मारक पूर्णपणे दुर्लक्षित आहे. कुणीच त्याच्याकडे दुर्लक्ष देत नाही. फक्त या जयंत्या आणि समारंभ साजरे केले जातात, लाखो रुपये उधळले जातात. प्रत्यक्ष वर्षभर मात्र या स्मारकाकडे डोकूनही कोणी पाहत नाही. शासन याच्याकडे 100% दुर्लक्ष करतंय अशा प्रकारची या समाजाची भावना झालेली आहे. त्यामुळे तातडीनं याच्यावर सुधारणा करणं गरजेचं आहे, अन्यथा हे आंदोलनाचा लोक पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धन्यवाद. थँक्यू सर. सर नमस्कार. या चॅनलच्या माध्यमातून